जिंतूर शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने मंगळवारी रात्री 8:30 दरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला तर तिघे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातून श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकी सायंकाळी प्रारंभ झाला. जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत एका मंडळाने आणलेल्या डीजेवरील आवाजातील गाण्यावर कार्यकर्ते बेफानपणे नाचत होते. त्यावेळी एका कार्यकर्त्यास अस्वस्थपणामुळे तातडीने त्याला जिंतूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या आवाजाने अन्य तिघे प्रचंड अस्वस्थ झाले आहे. त्या तिघांना तत्काळ जिंतूर रुग्णालयात व तिथून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संदीप विश्वनाथ कदम असे हे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. या संदर्भात प्रशासनाच्या वतीने आवाहन करून देखील डीजेच्या आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या जातात. हा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो. महाराष्ट्र TV 24 साठी बळीराज भराडेची रिपोर्ट, जिंतूर. ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे. ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोहोचवाव्या. प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा. स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख, जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे 400 अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन.